विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. सुमारे 100 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले आणि आपल्या देशातील नागरिकांवर, लोकांवर खूप अन्याय आणि अत्याचार हे त्यांनी केले. इंग्रजांचे राज्य आपल्या देशावर होते तेव्हा खूप पिळवणूक लोकांची इंग्रज सरकारने केली. एकाच प्रकारचे धान्य घ्या, धान्य पिकवा किंवा मग अनेक प्रकारचे जुलूम इंग्रज राजवटीने आपल्या देशातील नागरिकांवर केले. तर हे अन्य अत्याचारातून आपल्या देशातील नागरिकांना मुक्त करण्यासाठी किंवा आपल्या देशात स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी आपले कार्य केले, अनेक चळवळी केल्या, स्वातंत्र्य लढे केले. तर आधुनिक भारताच्या वाटचालीत स्वातंत्र्य लढ्याला खूप महत्व आहे. त्यावेळेस क्रांतिकारी असतील किंवा थोर नेते असतील यांना वाटू लागले की नाही, इंग्रजांच्या या गुलामगिरीतून आपल्या देशाला हे मुक्त केलेच पाहिजे आणि त्या दिशेने नेत्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली. या लढ्याच्या अगोदरच राजकीय स्वातंत्र्याबद्दल सरंजामशाही, अंधश्रद्धा असतील किंवा मग जमीनदार पद्धत असेल यांनाही यांच्याही विरोधात त्यावेळेस चळवळी झाल्या, आंदोलने झाली. त्यावेळेस शेतकऱ्यांवर खूप अन्याय अत्याचार केले जात असेल. तुम्ही एकच आणि एकच पीक पिकवा किंवा मग कामगार असतील त्यांना कामाचे तास जास्त होते आणि त्या प्रमाणात त्यांना मोबदला देखील कमी दिला जात असेल. तर अशा प्रकारचे खूप अन्याय अत्याचार हे त्यावेळेस ब्रिटिश राजवटीत भारतीय लोकांवर होत होते. तर आज आपण समतेचा लढा या पाठामध्ये शेतकरी चळवळ याविषयी अभ्यासणार आहोत. समतेचा लढा या पाठाअंतर्गत शेतकरी चळवळ आपण अभ्यासणार आहोत. त्यावेळेस ब्रिटिश सरकारने काय केलं की शेतकऱ्यांवर खूप अन्याय अत्याचार केले. त्यांना एकच आणि एकच पीक घ्या किंवा ते सांगतील तेच पीक घ्यायचं आणि ते जो मोबदला देतील त्याच मोबदल्यात त्यांना ते पीक विकावं लागत असे आणि कर देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून वसूल केला जात असे. मग अशा या कारणामुळे काय होत होतं की भारतीय जनतेची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत होती आणि मग ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणातून भारतीय शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भोगावं लागत असते. जमीनदार, सावकार यांच्याकडून देखील त्यावेळेस शेतकऱ्यांवर अनेक मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार केले जात असायचे. तर बंगालमधील शेतकऱ्यांना नीळ उत्पादन घेण्यासाठी ब्रिटिश सरकार हे भाग पाडत होते. बंगालमधील शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त नीळचेच उत्पन्न घ्यावे आणि ते नीळचे उत्पन्न पिकवलेले पीक हे फक्त आणि फक्त ब्रिटिश सरकारलाच विकावे असा त्यावेळेस त्या ठिकाणी कायदा करण्यात आला होता. तर मग या नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात त्यावेळेस दीनबंधू मित्र यांनी नीलदर्पण या नाटकातून त्यांच्या व्यथा मांडल्या. दीनबंधू मित्र यांनी काय केलं, नीलदर्पण हे नाटक लिहून त्यामध्ये ब्रिटिश सरकार ही त्यावेळेस शेतकऱ्यांवर नीळ उत्पादन कशा प्रमाणात प्रकारे अन्याय करत होते, कशा प्रकारे त्यांना नीळचे उत्पादन घेण्यास भाग पाडत होते, त्यांना मारहाण कसे करत होते, त्यांच्यावर अन्याय अत्याचार कसे करत होते या त्यावेळेसच्या बंगालमधील शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांनी आपल्या नीलदर्पण या नाटकातून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला, ब्रिटिश सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या नाटकामुळे काय झालं की नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हालाकीची जी परिस्थिती होती, त्यांच्यावर होणारे जे अन्याय अत्याचार होते हे सामान्य जनतेच्या नजरेसमोर येऊ लागले आणि इंग्रजांच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये तीव्र निषेध हा उत्पन्न झाला. त्याच्यानंतर 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या विरोधात एक आंदोलन उभे केले आणि उठाव केला आणि बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने उत्तर प्रदेशात किसान सभा स्थापन झाली.
शेतकऱ्यांवर होणारे अन्याय अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी बाबा रामचंद्र यांनी किसान सभेची स्थापना उत्तर प्रदेशामध्ये केली आणि एपी प्राध्यापक एन जी रंग यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभेची स्थापना पुढे झाली. म्हणजे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राध्यापक एन पी रंगा यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला एका प्रकारे यातमधून वाचा फोडण्याचं काम हे त्यावेळेच्या या नेत्यांनी आणि क्रांतिकारकांनी केले. त्याच्यानंतर मोहम्मद ताहा हे कामगार संघटना 19व्या शतकात शतक म्हणजे हे औद्योगिक क्रांतीचे शतक मानले जाते. यावेळेस अनेक मोठमोठ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांना त्यावेळेस सुरुवात झाली. त्यावेळेस कापड उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. कापड गिरण्या रेल्वे कंपन्यांची सुरुवात हे 19व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि अनेक कामगार वर्ग हा त्यावेळेस नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा स्वतःचे पोट भरण्याच्या निमित्ताने या उद्योगांकडे धावू लागले. आणि मग त्यावेळेस काय झालं की ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये यांचे कामाचे तास हे खूप जास्त असत आणि त्या प्रमाणात त्यांना वेतन मिळत नव्हते. या कामाचे तास हे जास्त होते आणि मग अशा कामगारांचे प्रश्न त्यावेळेस सोडण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार संघटनेची त्यावेळेस स्थापना केली आणि कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यावेळेस नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. आणि वेळोवेळी त्यांनी काय केलं कामगारांचे संप देखील त्यावेळेस त्यांनी घडून आणले. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशाला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वंगभंग चळवळीत देखील आपले सहभाग दाखवला. आणि ऑल इंडियन ट्रेड कंपनी आयटकची स्थापना त्यावेळेस लाला लजपत राय यांनी केली आणि हे लाला लजपत राय हे त्यावेळेस आयटकचे अध्यक्ष होते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटक ऑल इंडिया ट्रेड काँग्रेस म्हणजे आयटक ची स्थापना त्यावेळेस 1920 साली झाली आणि त्यावेळेस त्याच्या अध्यक्षस्थानी लाला लजपत राय हे त्यांचे अध्यक्षस्थानी त्यावेळेस त्यांनी स्वीकारले. तर मला सांगा दीनबंधू मित्र यांनी कोणते नाटक लिहिले. पश्चिम बंगाल मधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दीनबंधू मित्रांनी एक नाटक लिहिले. तर त्या नाटकाचे नाव काय होते. तर दीनबंधू मित्र यांनी नीलदर्पण हे नाटक लिहून नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हालाकीची जी समस्या होती जे त्यांची जी परिस्थिती होती ही सामान्य जनतेच्या समोर आणि इंग्रज ब्रिटिश सरकार समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी कोणती संघटना स्थापन केली. उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या अनेक समस्या होत्या त्यांचे जे अनेक प्रश्न होते यांना वाचा फोडण्यासाठी बाबा रामचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या सभेची स्थापना झाली. तर उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने किसान सभेची स्थापना त्यावेळेस करण्यात आली. तर आयटक आयटक याचा फुल फॉर्म काय याचे पूर्ण नाव काय आयटकचे. तर आयटकचे पूर्ण नाव हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हे आयटकचे पूर्ण नाव आहे आणि त्यावेळेस आयटकचे अध्यक्ष आयटकची स्थापना 1920 साली झाली. त्यावेळेस आयटकचे अध्यक्ष हे लाला लजपत राय हे होते. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणास म्हणतात. 19व्या शतकात जे आधुनिकीकरण झाले किंवा उद्योगधंद्यांना जे मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली
त्यावेळेस अनेक मोठमोठे उद्योग सुरू झाले आणि कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले त्यावेळेस. तर त्यावेळेस कामगारांच्या या हालाकीच्या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी कोणी पुढाकार घेतला, कोणी कामगार चळवळी सुरू केले? तर त्यावेळेस नारायण मोघाजी लोखंडे यांनी भारतीय कामगारांच्या चळवळीला सुरुवात केली आणि त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हणतात. तर उद्या येताना तुम्ही अशा प्रकारे साने गुरुजी यांच्याविषयी काही माहिती लिहून आणायची.